नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रफुल बनसोड रिलायन्स फाउंडेशन तर्फे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आज आपण खरीप तसेच रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन आणि व्यवस्थापन याविषयी चर्चा करणार आहोत। त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। तर आजच्या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे ते रिलायन्स फाउंडेशनतर्फे करण्यात आलं असून यामध्ये मुख्यत्वे जे आपल्याला सहभाग आणि जो मदत आपल्याला मिळाली आहे ते कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर हिंगोली यांची, तर सर्व शास्त्रज्ञांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण चॅटिंगद्वारे आपले प्रश्न विचारू शकता किंवा आपल्याला जो नंबर दिला आहे या ठिकाणी सुद्धा डिस्प्ले करू आम्ही, त्या नंबरवर सुद्धा आपण फोन करून आपले प्रश्न विचारू शकता। आजचा जो विषय आहे तो कपाशी आणि हळद या पिकातील ज्या काही समस्या असतील त्याविषयी आपले प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारता येईल। तर मी पुनश्चित जास्त वेळ न घेता आपल्याला कामाला जायचं आहे सर्व शेतकरी बंधूंना, तर मी विनंती करतो माननीय शेळके साहेबांना, त्यांनी आपला परिचय करून द्यावा आणि कार्यक्रमाचं प्रस्ताव। सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार, मी डॉक्टर पी पी शेळके, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख म्हणून कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर जिल्हा हिंगोली इथे काम करीत आहे आणि रिलायन्स फाउंडेशनच्या सोबत आम्ही शेतीविषयक प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ऑडिओ कॉन्फरन्स तसेच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातल्या आणि परिसरातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी इथं उपलब्ध झालेलो आहोत। माझ्यासोबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उद्यान विद्याशाखेचे प्राध्यापक अनिल वांबे सुद्धा आहेत आणि पीक संरक्षण शाखेचे शास्त्रज्ञ प्राध्यापक अजय कुमार सुगावे हे सुद्धा सोबत आहेत। तर परत एकदा सर्वांचं स्वागत करतो। त्यानंतर मंसूर साहेब परत एकदा सूत्र स्वीकारतील। हा सर, सुरू कर सर, बोला बोला बोला, ऐकतोय। आजचा जो विषय आहे आपला हा कापूस आणि हळद पिकाच्या इथून पुढच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात आहे। मला असं वाटतं हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वदूर भरपूर पाऊस झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी हळदीला आणि कापसाला जास्त पाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। कापसाच्या संदर्भात असं म्हणता येईल की जास्त पाऊस झाला असेल तर निचरा करून टाकावा, पाणी शेताच्या बाहेर कसं जाईल ते त्वरित त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि कापूस पिकाला पोषणाची गरज आहे, त्या दृष्टिकोनातून खताचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा। हळदीमध्ये काल ऑडिओ कॉन्फरन्स आम्ही घेतली, त्यामध्ये असं लक्षात आलं की बऱ्याच शेतकऱ्यांना करप्याचा प्रश्न सतावत आहे, काही ठिकाणी कमी प्रमाणात काही ठिकाणी जास्त प्रमाणात पिकावर करपा येत आहे। त्याचप्रमाणे जास्त पाणी साचल्यामुळे खाली कंद जे आहेत ते वेगवेगळ्या कारणामुळे सडण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे। तर या संदर्भात आता दोन्ही शास्त्रज्ञ माझ्यासोबत आहेत आणि प्राध्यापक राजेश भालेराव सुद्धा अल्पावधी जॉईन होतील असं वाटतं। तर यानंतर आता प्राध्यापक अनिल उरंगे साहेब जे आहेत हे हळदीच्या संदर्भात सध्या काय करावं यावर थोडक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील, जेणेकरून हळूहळू काही प्रश्न त्यांच्याकडनं येतील। प्राध्यापक अनिल उरंगे नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर जिल्हा हिंगोली आणि रिलायन्स फाउंडेशन तर्फे आयोजित या आपल्या युट्यूब लाईव्ह कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो। सरांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण कपाशी आणि हळद या पिकाचे जे सद्यस्थितीतलं व्यवस्थापन आहे त्याविषयीचं मार्गदर्शन करणार आहे आपण ऐकणार आहोत। मी प्राध्यापक अनिल वळंबे, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर जिल्हा हिंगोली या ठिकाणी उद्यान विद्यातज्ञ म्हणून कार्यरत आहे। हळद या पिकासंदर्भात ज्या काही आपल्या समस्या असतील आता सद्यस्थितीमध्ये उत्पादन वाढीच्या बाबतीमध्ये, रोड व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये किंवा खत व्यवस्थापन किंवा इतर बाबतीमध्ये, तर त्या आपण निश्चित या कार्यक्रमाच्या माध्यमामधून विचाराव्या ही मी आपणा सर्वांना विनंती करतो। प्रश्न घ्यायचे की काही एखादं प्रेझेंटेशन हे करायचं? हा, तत्पूर्वी मी विनंती करतो अजय कुमार सुगावे सरांना आपलं परिचय द्यावा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आताच कृषी विज्ञान केंद्राचे आमचे प्रमुख डॉक्टर बी पी शेळके सरांनी माझी ओळख करून दिलेली आहे, त्याचप्रमाणे माझे सहकारी अनिल वळंबे सर सुद्धा सोबत आहेत।
तर आजचा जो प्रमुख विषय आहे त्याच्यामध्ये हळद आणि कपाशी ही आमच्या हिंगोली जिल्ह्याचं एक महत्त्वाची दोन पीक आहेत. त्या संदर्भामध्ये रिलायन्स फाउंडेशन यांनी आम्हाला संधी दिली या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याची, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि जे काही आता आपण जसा प्रोग्राम ठरवला त्या पद्धतीनं आत्ताच वळंबे साहेबांनी विचारल्याप्रमाणे आम्ही काही प्रेझेंटेशन करायची का डायरेक्ट कॉल घ्यायचे हे एकदा सांगावं म्हणजे आपल्याला पुढचा कार्यक्रम व्यवस्थित करता येईल. धन्यवाद. प्रश्न आलेले आहे का? नाही, यायचे प्रश्न येतील तोपर्यंत तुम्ही तुमचं हळदीच्या संदर्भात काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे आपण स्लाइडली घेऊन टाकू. नियोजनाच्या पर्यंत सांगतो सुगाय साहेब, मग कीड आणि रोगाच्या बाबतीमध्ये हे करतील. शेअर करावं लागतील. दिसते स्क्रीन? स्क्रीन येते सर? हो दिसत आहे. आली आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता हळद हे पीक आपलं 3.5 ते 4 महिन्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये आहे आणि या स्थितीमध्ये आपण काय काळजी घ्यावी याविषयीचं आपण थोडक्यामध्ये मार्गदर्शन करू की जे काही आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न शासनाच्या दुप्पट करायचं किंवा हळदीमध्ये असेल किंवा कोणत्याही पिकामध्ये, तर आपल्याला जे काही टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये करायचे आहे तर त्यामध्ये ज्या प्रमुख बाबी आहे त्याच्यात इम्प्रूव्ह व्हरायटी असेल म्हणजे सुधारित जाती असेल, काही कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहे म्हणजे बेडवर लागवड असेल किंवा इरिगेशन पद्धती असेल, आणि मुख्य म्हणजे कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणीपूर्व व काढणीपश्चात तंत्रज्ञान ह्या गोष्टी महत्वाच्या आहे कोणत्याही पिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घेण्यासाठी, सोबतच आपला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी. आपल्याला माहिती आहे हळद हे 9 महिन्याचं जवळजवळ 270 दिवसाचं पीक आहे आणि त्यामध्ये उत्पादकता वाढीची ही काही सूत्र आहे की या गोष्टीवर आपण लक्ष दिल्यानंतर आपण त्याच्यापासून अपेक्षित उत्पादन घेऊ शकतो, सोबतच आपला उत्पादन खर्च पण कमी करू शकतो. त्यासाठी जमीन असेल किंवा खतांचा वापर आहे, आंतरमशागत आहे, कीड रोग नियंत्रण आहे, काढणी आहे आणि सुधारित शिजवण्याच्या पद्धती आहेत. या गोष्टीकडे आपल्याला सविस्तरपणे लक्ष देणं ही गरजेचं आहे अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी. जमिनीच्या बाबतीमध्ये ही लागवड आपली झालेली आहे, परंतु ज्या काही चुनखडीच्या किंवा याच्यामध्ये ज्याचा टाळायला पाहिजे होते आपण क्षारयुक्त किंवा पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनी, अशा जमिनीमध्ये जर लागवड झाली असेल तर त्या समस्या सध्या आहे आलेल्या आहेत, त्याच्यावर सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत. दुसरी गोष्ट, बियाण्याची निवड ही महत्वाची आहे की रोग आणि कीडमुक्त जर बियाणं आपण घेतलेलं असेल तर आता त्यामध्ये कंदकूज असेल किंवा करपा असेल तर याचा प्रादुर्भाव जो आहे तर तो कमी आढळतो, परंतु सुरुवातीला जर बियाणं आपलं रोग आणि कीडमुक्त नसेल तर त्याच्यामध्ये अशा प्लॉटमध्ये याची समस्या आपल्याला आढळून येते. नंतर उत्पादन वाढीसाठी जे महत्वाचं आहे की बियाण्याचे प्रकार, 3 या बियाण्याच्या प्रकारामध्ये आपण जर मातृकंद किंवा जेठा गड्डा वापरलेला असेल तर त्याच्यामध्ये 15 ते 20% उत्पादन जास्त देण्याची क्षमता आहे हळकुंड किंवा आपल्या शेंग बियाण्यापेक्षा. तर त्यासाठी पुढच्या वेळेस जर बियाणं आपलं घरचं असेल तर आपण मातृकंद किंवा जेठ्या गड्ड्याचा वापर करावा. बिने प्रक्रिया आपण केलेली आहे जे आपण कीड आणि रोगाच्या पासून अटकाव होण्यासाठी करतो, कंदकूज किंवा कंदमासीचा जो बिन्यामधून प्रसार होतो तर ती होऊ नये म्हणून आपण एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक याची बेने प्रक्रिया ही योग्य प्रकारे करून घेणं हे गरजेचं आहे. हा टप्पा आपले होऊन गेलेला आहे पण पुढच्या वेळेस आपल्याला लक्षात असावं यासाठी मी थोडक्यामध्ये हे सांगतो. आपल्याला नियोजनावर यावेळेस बोलायचं आहे. त्या काही जाती आहे तर त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 95% आपण सेलम या जातीचीच लागवड केलेली आहे जी 9 महिन्याची कालावधीचा 8.5 ते 9 महिने आहे परिपक्व होण्याचा, आणि याचं उत्पादनाची क्षमता सुद्धा चांगली आहे. वाढलेल्या हळदीचं जवळजवळ 70 ते 77 क्विंटल पर्यंत उत्पादन या जातीचं मिळते. त्यासोबतच फुले स्वरूपा ही विद्यापीठाची महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जात आहे जी आपल्या भागामध्ये आता शेतकरी थोड्या प्रमाणात घेत आहे. अपेक्षेपेक्षा हिचा साईज जी आहे तर ती सेलमपेक्षा थोडीशी वाढल्यानंतर कमी येते, त्यामुळे ही जात एवढी प्रचलित झालेली नाही. कमी दिवसाची जी आहे 6 महिन्याची व्हरायटी
तर ती आयएसआर प्रगती म्हणून कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत किंवा बाहेर संस्था सारख्या मार्फत आम्ही काही जिल्ह्यामध्ये याचे डेमॉन्स्ट्रेशन आयोजित केलेले आहे की जेणेकरून ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय कमी आहे मर्यादित सिंचन आहे त्यांच्यासाठी ही उपयुक्त आहे. लागवड पद्धतीमध्ये सांगायचं झालं तर सरीवरंबा आणि रुंदवरंबा ह्या दोन पद्धती आहेत. त्यापैकी ही एक आयडियल पद्धत आहे उत्पादन चांगलं घेण्यासाठी सर्व सरीवरंब्यावरची जे काढणीला पण सोपं जाते आपल्याला पाणी देण्यासाठी सोयीस्कर जाते ठिबक सिंचनाची व्यवस्था याच्यासाठी करावी लागते आणि विद्राव्य खताचा वापर आणि योग्य म्हणजे जास्त पाणी झाल्यानंतर पाण्याचा निचरा जो आहे जे कंदकुजीचं नंतर प्रमाण वाढते पाणी थांबवायचं तर हळदीच्या मुळांच्या कक्षेच्या खाली याच्यामध्ये सरीमधून पाणी निघून जाते तर त्यासाठी ही एक उपयुक्त पद्धत आहे जी आपण मोठ्या प्रमाणावर त्याच्यात घेतो. योग्य प्रकारे फक्त आपले बेड असणं हे गरजेचं आहे जेणेकरून वर सपाट बेड असायला पाहिजे निमुळते बेड असू नये की जे नेहमी नेहमी मग माती लावण्याची भर लावण्याची आपल्याला गरज त्यामधून पडते. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळलेल्या आहेत किंवा पाळत आहोत. त्याच्यानंतर तणनाशकाच्या बाबतीमध्ये मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की उभ्या पिकामध्ये हळदीमध्ये तणनाशकाची शिफारस नाही आहे. कृपया कोणत्याही तणनाशकाचे प्रयोग करू नये त्याचे वाईट परिणाम आपल्याला हळदीच्या उत्पादनावर आणि त्याच्या वाढीवर हे दिसून येतात. तर सुरुवातीलाच फक्त ॲट्रायझिनची जी लागवड झाल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये आहे आणि हळद उगवण होण्याच्या पूर्वी ग्लायफोसेटची शिफारस याच्यामध्ये आहे. इतर वेळेस याच्यामध्ये उभ्या पिकामध्ये शिफारस नाही आहे. आता ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं हे गरजेचं आहे की हळदीच्या प्रमुख वाढीच्या अवस्था कोणत्या आहेत. आपण सांगितलंय की हळद हे 7 ते 9 महिन्यापर्यंतचं म्हणजे 9 महिन्यापर्यंत 8.5-9 महिन्यात परिपक्व होणारं पीक आहे. जी सेलम असेल आणि किंवा प्रगती असेल तर 6 महिन्यातलं. तर जे जास्त आपल्याकडे लागवड जी सेलमची आहे जास्तीत जास्त त्याच्यामध्ये 1.5 महिन्याचा जो कालावधी पहिला असतो तो उगवणीचा असतो. आता जो कालावधी चालू आहे आपल्या जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये लागवड मॅक्झिमम लागवड ही झालेली आहे आणि 1.5 महिन्यापासून तर 5 महिन्यापर्यंत याची काही कुकावाड किंवा शाखीय वाढ ज्याला आपण म्हणतो ही अवस्था या अवस्थेमध्ये सध्या हळद आहे. त्याच्यामध्ये हळदीला फुटवे येणे पानांची संख्या निश्चित होणे जसं कोलम असेल तर 13 पासून तर 15 पानं येतात. हाईट त्याची उंची वाढणे म्हणजे 5 ते 5.5 फुटापर्यंत आपण याची वाढ या कालावधी मधीमध्ये होत असते आणि 5 महिन्यापासून तर त्याला हळकंड फुटायला खाली सुरुवात होते आणि 7 महिन्यापासून तर 8.5-9 महिन्यापर्यंत त्याची हळकुंड भरण्याची किंवा फुगण होणे जे म्हणतो आपण वजन गजाडी असेल तर ती हे होत असते. म्हणून या शाखे वाढीचा जो अवस्था आहे ही 5 महिन्यापर्यंतची ही अवस्था फार महत्वाची आहे आपल्या उत्पादन आपल्याला अपेक्षित घेण्यासाठी. म्हणजे याच अवस्थेमध्ये हळदीची वाढ असेल 5 महिन्यापर्यंत तिच्या फुटव्यांची संख्या असेल तर हे निश्चित करून घेणं फार महत्वाचं आहे. किती फुटवे असायला पाहिजे कोणत्या वेळेस यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीवर आपण या व्यवस्थापनामध्ये चर्चा करणार आहोत. दुसरी गोष्ट महत्वाची आहे की अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जे आहे तर ते शक्यतो आरोग्य पत्रिकेनुसार असावं. म्हणजे आपण माती परीक्षण करून घेतल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये काय उपलब्ध आहे आणि आपल्याला काय खताची मात्रा द्यायची आहे तर हे लक्षात येते. म्हणजे आपला एक्सेस होणारा जो खर्च आहे शेतकऱ्यांचा खतावरचा तो टाळला जाऊ शकतो आणि योग्य वेळी योग्य अन्नद्रव्याचं जर आपण वापर याच्यामध्ये केला तर निश्चित आपल्याला चांगलं उत्पादन याच्यामध्ये मिळते. हळदीचा जे रिकमेंडेड डोज आहे तर तो आहे 200 किलो नत्र 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश हेक्टरी आणि एकरीचा जर विचार केला आपण तर 80 किलो नत्र 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश असा हा जो डोज आहे हा विभागून आपण द्यायला पाहिजे. ज्यांची सरीवरंबावर असेल तर त्यांनी स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळेसच पूर्ण संपूर्ण द्यायला पाहिजे आणि 21 दिवसानंतर मात्र नत्र द्यायला पाहिजे अर्ध आणि भरणीच्या वेळेस ज्यावेळेस आपण 2.5-3 महिन्याला भरणी करतो त्यावेळेस अर्धनत्र हे देणं गरजेचं आहे. सोबतच आपल्या भागामध्ये याच्यामध्ये हळद पिवळ्या पडण्याचं किंवा फेरस झिंकची डेफिशियन्सी दिसत येत आहे तर त्यासाठी याचा सुद्धा एकरी 10 किलो फेरस सल्फेट आणि 8 किलोपर्यंत झिंक सल्फेटचा वापर आपण जमिनीमधून करू शकतो. विद्राव्य खताचा सुद्धा जर वापर आपण करत असेल तर वाढीच्या अवस्थेनुसार त्यांना खत हे देणं हे गरजेचं आहे. म्हणजे आता जी शाखीय वाढ याला सुरू आहे तर याच्यामध्ये दर आठवड्याला जे आहे तर 3 किलो नत्र 900 ग्रॅम पर्यंत स्फुरद आणि 600 ग्रॅम पर्यंत पालाश हा जाणे हा आवश्यक आहे. हे जर आपण याच्यामधून पाहिलं असेल तर आता आपण शाखीय वाढीची अवस्था बघतो 5 ते 14 आठवडे जर विद्राव्य खताच्या मधून द्यायचं असेल आपल्याला तर 10 प्रमाण हप्त्यामध्ये आपण 3 किलो नत्र म्हणजे जवळजवळ आपल्याला ही जर खत मात्र विद्राव्य खताद्वारे द्यायची असेल 1.5 किलो 12.61 सुरू आहे 1.5 किलो 12.61
6 किलो युरिया व 1.2 किलो पर्यंत सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे पांढरा पोटॅश हा देऊ शकतो. आपण जर ही जी मात्रा बघितली 3.9 आणि 0.6 तर वेगवेगळ्या खत मात्रेमधून सुद्धा आपण काढू शकता. 1919 असेल, 1261 असेल, 0.52 असेल किंवा 0.050 असेल, या माध्यमामधून सुद्धा आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून देऊ शकता. आपण हे किती द्यायची हे टेबलच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की या शाकीय वाढीच्या अवस्थेमध्ये युरिया जर विद्राव्याच्या मधून द्यायचा असेल आपल्या ठिबक मधून तर 6 किलो पर्यंत 1.5 किलो पर्यंत 12 XS सारखं खत आणि सल्फेट ऑफ पोटॅश किंवा पांढरा पोटॅश ज्याला आपण म्हणतो तर ते 1.25 किलो पर्यंत आपल्याला देता येते. जशी जशी याची हे सुरू होते म्हणजे कंदवाढीला सुरुवात किंवा कंद त्यावेळेस आपण नत्राचा डोस जो आहे तर तो कमी करतो आणि पालाश जे आहे तर ते आपण वाढवतो. शेवटच्या अवस्थेमध्ये दर आठवड्याला आपण 4 किलो पर्यंत पालाश याच्यामध्ये शिफारशीत आहे. ह्या सगळ्या ज्या मात्रा आहे ह्या आपण खाली दाखवलेल्या वेगवेगळ्या विद्राव्य खतामधून सुद्धा देऊ शकता. जसं 1919 असेल, 1261 असेल, 0.52 असेल किंवा फॉस्फरिक ऍसिड असेल किंवा 1744 बरेचसे ग्रेड्स आजकाल आता विद्राव्य खताचे सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. अशा रीतीने आपण अन्नद्रव्याची कमतरता सुद्धा ओळखणं किंवा हे करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण नियोजन करायला पाहिजे. कधी कधी पिवळे पानं होण्याची समस्या याच्यामध्ये येते. बऱ्याचदा शेतकरी असं होते की नत्रामुळे किंवा युरिया दिल्याने तिडका पडतो किंवा करपा येतो असा एक शेतकऱ्यामध्ये समज असतो आणि त्यामुळे ते युरिया देत नाही आणि उपलब्ध जर नत्र नसेल तर मग पानं पिवळे पडायला सुरुवात होते. जे काही शिफारशीत नत्राची मात्रा आहे तर ती योग्य वेळी आपण द्यायला पाहिजे. लोहाची किंवा याची जर कमतरता असेल तर त्यावेळेस जे चिलेटेड फेरस आहे किंवा चिलेटेड झिंक आहे ह्या मायक्रोन्युट्रियंटची किंवा आता ग्रेड 2 शासनाचं जे चिलेटेड मायक्रोन्युट्रियंट ग्रेड 2 आहे तर याची आपण फवारणीच्या माध्यमामधून सुद्धा आपण घेऊ शकतो. बऱ्याचदा कडेने खालच्या फोटोमध्ये जर पाहिलं आपण तर कडेने पानं करपल्यासारखे किंवा वाढल्यासारखे दिसते. तर अशा वेळेस आपला जे पालाश दिलेला नसेल किंवा उपलब्ध नसेल पालाश तर या पालाशची कमतरता आली तर कडेनं पानं बऱ्याचदा करपल्यासारखे आपल्याला दिसतात. आपण आणि करपा समजून त्यावर आपण बुरशीनाशकाची किंवाची फवारणी करतो अशावेळेस आपण पालाश पिकाला आपल्या उपलब्ध कसा होईल या दृष्टीनं आपण लक्ष देणं किंवा त्यानुसार नियोजन करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी काही आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायो हे एक चांगलं जैविक मिश्रण आहे ज्याचा वापर आपण आपल्या हळद पिकामध्ये ड्रेंचिंगच्या माध्यमामधून आणि फवारणीच्या माध्यमामधून करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्याला क्लिअर होते म्हणजे उपलब्ध अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते, कीड आणि रोगापासून सुद्धा नियंत्रण होते. सोबतच IISR जे कालिकत आहे मसाला पीक संशोधन केंद्र त्यांनी हळद स्पेशल मायक्रोन्युट्रियंट मिक्सचर सुद्धा काढलेलं आहे. याचे सुद्धा 2 स्प्रे रिकमेंड केलेले आहे 5 ग्रॅम प्रति लिटर घेऊन म्हणजे 2 महिन्याला आणि 3 महिन्याला 60 आणि 90 दिवसानंतर. याचे सुद्धा उत्कृष्ट रिझल्ट आहे. याच्याही काही ट्रायल्स आपण या वर्षीपासून शेतकऱ्यांच्या शेतावर घेत आहोत. आता बरेचसे PGPR किंवा ट्रायकोडर्मा असेल तर लिक्विड फॉर्म मध्ये, पावडर फॉर्म मध्ये आणि कॅप्सूल फॉर्म मध्ये सुद्धा यायला लागले ज्याची उपलब्धता जास्त प्रमाणात होऊ शकते आणि त्याच्यामध्ये त्याचा काउंट जो आहे तो मेंटेन केला जाऊ शकतो. अशा रीतीने याचा सुद्धा वापर आपण या आपल्या हळद पिकामध्ये करणं हे गरजेचं आहे. आणि मुख्यत्वे म्हणजे जमीन निवडताना आपण जे सांगितलेलं आहे की चुनखडीयुक्त जमीन ही हळदीला निवडू नये किंवा त्या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हळदीची लागवड करू नये तर त्याच्यामध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता होत नाही. परिणामी अपेक्षित वाढ जी आहे ती हळद पिकाची होत नाही, त्याला फुटवे येत नाही आणि ती कायम पिवळी छटा राहते. तर अशा हळदीमध्ये अशा जमिनीमध्ये आपण हळद पीक हे घेणं टाळावं. ज्या शेतकऱ्यांनी अशा याच्यात घेतलेलं असेल तर त्यांनी वरून अन्नद्रव्याची उपलब्धता कशी होईल याकडे लक्ष द्यावं. म्हणजे 1919 असेल किंवा 13045 सारखं विद्राव्य खत आहे आणि सोबत चिलेटेड मायक्रोन्युट्रियंट याची नियमित फवारणी करावी दर 15 दिवसाला. म्हणजे त्याला पानामध्ये त्याच्या हरितद्रव्य तयार होईल आणि अपेक्षित वाढ किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला जे फुटवे असेल किंवा हे असेल उत्पादन मिळेल. तर खालच्या पेक्षा वरून आपण फवारणीच्या माध्यमामधून अन्नद्रव्याचा पुरवठा अशा पिकामध्ये करावा जेणेकरून याच्यापासून होणारं संभाव्य नुकसान आहे ते आपल्याला काही प्रमाणामध्ये कमी करता येईल. दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला दाखवलं की जे काही या हळद पिकावर फार कमी लेबल क्लेम किंवा शिफारशीत कीटकनाशक आहे, कीड आणि रोग सुद्धा फार कमी प्रमाणात आहे, ज्या काही आहे त्याचं जर आपण योग्य नियोजन केलं तर आपण निश्चित चांगलं उत्पादन मिळू शकतो. त्यामुळे गरज नसताना कीटकनाशक फवारू नये. जे फोटो आपल्याला दिसत आहेत हे कीटकनाशकाचे परिणाम आहे. लाल पडणे, पानं पिवळे होणे किंवा वरून शेंडे वाढत येणे
तर हे जास्त कॉन्सन्ट्रेशनचे किंवा सिफारशीत नसणारे गरज नसताना फवारलेल्या कीटकनाशकाचे परिणाम सुद्धा होऊ शकते. तर आपण ह्या गोष्टीवर टाळायला पाहिजे. जी कंदमाशी येतात तर त्याचवर सिफारशीत जे आहे तर ते आपण यामध्ये घ्यायला पाहिजे. आता या स्थितीमध्ये आता जी आपली वाढीची अवस्था आहे तर या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की फुटवे फुटवे म्हणजे किती असायला पाहिजे, फुटवे केव्हा येतात आणि काय दिल्याने फुटवे येते. तर या बाबतीमध्ये नियोजन करताना मी तुम्हाला सांगतो की हळद जर आपली सरीवरमदावर असेल तर याला 4 ते 6 फुटवे हे सफिशियंट आहे आणि जर आपली बेडवर हळद असेल तर 5 ते 7 फुटवे हे आपल्याला अपेक्षित उत्पादन येण्यासाठी सफिशियंट आहे. हळदीला जवळजवळ 60 ते 65 दिवसापासून फुटवे लागवडीनंतर यायला सुरुवात होते, म्हणजे 1.5 ते 2 महिन्यापासून फुटवे यायला सुरुवात होते. ते 5 महिन्यापर्यंत येणारे फुटवेच आपल्या कामाचे असतात किंवा ते उत्पादनामध्ये परिवर्तित होतात. उशिरा येणारे फुटवे हे बारीक राहतात, त्याची अपेक्षित वाढ होत नाही आणि त्याच्याखाली येणारा बगलगड्डा जो आहे त्याचं पोषण सुद्धा होत नाही. आता फुटवे येण्यासाठी जे एक अन्नद्रव्य लागतं तर ते आहे स्पुरद. तर स्पुरदचा जो वापर आहे तो आपण लागवडीच्या वेळेसच करायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण बेड तयार करतो त्यावेळेस सिफारशीत जी मात्रा आहे सिंगल सुपर फॉस्फेटची 40 किलोची ती द्यायला पाहिजे. किंवा ड्रीपनं आपण नंतर विद्राव्य खत देणार असाल तर आपण अर्धी स्पुरदची मात्रा द्यायला पाहिजे. म्हणजे 5 बॅग जर आपल्याला सरीवरमदार असेल तर 4 ते 5 बॅग पर्यंत सुपर फॉस्फेट द्यायला पाहिजे. किंवा ड्रीपने करणार असेल तर तुम्ही 2 ते 3 बॅग पर्यंत द्यायला पाहिजे. उर्वरित स्पुरदची जी मात्रा आहे तर ती आपण विद्राव्य खतामधून देऊ शकतो. किंवा स्पुरदयुक्त खत दुसऱ्या डोसमध्ये ज्यांनी आधी दिलं नसेल त्यांनी डीएपी सारख्या खताचा वापर आपण त्याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. किंवा 12-32-16 सारख्या जमिनीमधून ज्याच्यामध्ये जास्त स्पुरद आहे आणि जी ड्रीप आहे ज्यांच्याकडे ठिबकची व्यवस्था आहे त्यांनी मात्र उगवण झाल्यानंतर 60 दिवसानंतर 12:61 जे स्पुरदयुक्त खत आहे तर याचा वापर आपण 1-5 किलो दर आठवड्याला असा 10 किलो पर्यंत केला तर अपेक्षित फुटवे जे आहे तर ते आपल्याला मिळून येतात. त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे. हळद ही जमिनीच्या खाली तयार होणारं पीक आहे, यासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन ही सगळ्यात महत्वाची आहे. पाणी जर आपल्या पिकामध्ये तुंबून राहत असेल, निचरा होत नसेल तर याच्यामध्ये कंदकूज लागण्याचं, हळद पिवळे पडण्याचं जे प्रमाण आहे तर ते वाढते. तर त्यामुळे जमिनीच्या मुद्दराप्रमाणे जमिनीमध्ये वापसा राहील यानुसार आपण नियोजन करावं. भारी जमीन असेल तर पाण्यामधील अंतर जे आहे तर ते वाढवावं पाडीमधील, आणि हलकी जमीन असेल तर त्याच्यामधलं अंतर आपण कमी करायला पाहिजे. ड्रीप जे आपण ज्यावेळेस पाणी देतो किंवा ठिबक सिंचनानं पाणी देतो तर यामध्ये 2 ड्रीपरमधलं आणि 2 लॅटरलमधलं हे योग्य अंतर आपण ठेवायला पाहिजे आणि जमिनीच्या ओलाव्यानुसारच संच चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांनाच 2 तास ठिबक चालू ठेवायची गरज पडेल असं नाही. तुमच्या जमिनीनुसार किंवा आपल्या जमिनीची प्रत काय आहे, पाण्याचा निचरा कसा होतो त्याच्यानुसार सतत जर रात्रभर पाणी चालू ठेवलं तुम्ही तर त्यामध्ये कंदकूज येण्याचं प्रमाण जे आहे, पाणी जर जास्त बेडवरही जरी हळद लावली आणि बेड सतत तुमचे ओले राहत असेल तर कंदकूज वाढण्याचा धोका असतो. आता सध्या पाऊस भरपूर झालेला आहे, बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून राहिलं होतं, काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी निघून गेलेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना वरून जरी बेड वाढलेले थोडेसे दिसलेत असेल तर खालच्या लेवलमध्ये पाणी आहे, विहिरी ह्या तुंब भरलेल्या आहे, कुठे कुठे विहिरी ह्या हळदीच्या किंवा कोणत्याही पिकाच्या लेवलमध्ये त्याच्यामध्ये पाणी आहे. तर त्यासाठी विहिरी सुद्धा आपण नाल्यामध्ये किंवा एखाद्या नाल्यामध्ये उपसून घ्यावं, जेणेकरून त्याची पातळी खाली जाईल आणि आपल्या जमिनीमधला जो ओलावा आहे तो कमी होईल या दृष्टीनं लक्षात घेणं हे गरजेचं आहे. ज्यांच्या शेतामध्ये पाणी थांबून राहिलेलं होतं, निचरा व्यवस्थित झालेला नव्हता किंवा जमीन याच्यामध्ये पाणी आहे आणि त्या हळदी पिवळ्या पडत यायला जर सुरुवात झाली असेल तर त्यांनी पोटॅशियम नायट्रेट सारखं म्हणजे 13-0-45 सारखं जे विद्राव्य खत आहे आणि एक मायक्रोन्युट्रिएंट मायक्रोला असेल किंवा चिलेटेड बरेचसे चांगल्या ग्रेडचे मायक्रोन्युट्रिएंट मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर 13-0-45 आणि एक मायक्रोन्युट्रिएंट याची फवारणी आपण हळदीवर घेऊन घ्यावी. कारण की जो काही स्ट्रेस आलेला आहे जमिनीमध्ये, ओलावा भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे, मुळाच्या कक्षेमध्ये पाणी आहे आणि हळदीला अन्नद्रव्य घ्यायला म्हणजे त्रास होत आहे किंवा ते अन्नद्रव्य अपटेक होत त्याच्यामध्ये होत नाही, अशा स्थितीमध्ये हळदी पिवळे पडण्याचं प्रमाण हे वाढू शकते आणि करपा सुद्धा बढावू शकतो सतत ओलावा असल्यामुळे. तर या स्थितीमध्ये आपण ही एक काळजी घेणं किंवा या स्थितीमध्ये हे एक नियोजन करणं हे गरजेचं आहे तणनाशकाच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की भरणी, आपण 2.5 ते 3 महिन्यानंतर आपण हळदीला भरणी करतो म्हणजे माती लावतो. साईडची जी मधली जी सरीमधली माती आहे
ती शिंपीच्या सहाय्याने असेल किंवा आजकाल बरेचसे अवजार आलेले आहे मातीला भरणी आपल्या हळदीला भरणी लावण्याचे, तर त्याच्या सहाय्याने आपण हळदीला भरणी ही करून घ्यावी. ज्यांची सरीवरंब्यावर हळद आहे यांनी भरणीपूर्व जो आपला शिफारशीत खत मात्रा आहे 10-20 सारख्या खताची, तर ती आपण द्यायला पाहिजे आणि ते खत माती आड करायला पाहिजे. भरणी केल्यामुळे काय होते की उघडे पडलेले जे कंद आहे तर ते पूर्ण झाकले जातात, त्याच्यामुळे कंदमाशी सारखी जी उपद्रवी कीड आहे तर ती अंडी घालत नाही आपल्या याच्यावर उघड्या कंदावर. नवीन येणारे हळकुंड जे आहेत ते सुद्धा झाकले जातात, नाही तर बऱ्याचदा नवीन येणारे हळकुंड जर उघडे असतील तर ते हिरवे पडते आणि त्याची अपेक्षित वाढ होत नाही किंवा त्याचं वजन आपल्याला मिळत नाही, तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला करता येते. सोबतच भरणीसोबत जे शिफारशीत खत मात्रा आहे तर ती देऊन माती आड करता येते किंवा झाकता येते, तर यासाठी भरणी करणं हे फार महत्वाचं आहे. हे बघा, हिरवे जर उघडे कंद पडले असेल तर ते हिरवे पडतात, त्याच्यामधून पाणी निघते आणि ती त्याची वाढ जी आहे तर ती खुंटून जाते, मग आपल्याला अपेक्षित साईज किंवा त्याची लांबी जी आहे तर ती मिळत नाही. या दृष्टीनं आपण नियोजन करणं, तणविरहित खत आपलं पीक ठेवणं हे फार गरजेचं आहे. असे बरेचसे अवजार आपल्याला याच्यामध्ये आलेले आहे. त्याच्यानंतर हळदीवरच्या ज्या महत्वाच्या किडी आहे तर त्या बाबतीत सुगावे साहेब सांगतील. त्यामधली मुख्य कंदमाशी ही आहे. हुमणीचा काही भागामध्ये प्रादुर्भाव आहेच, त्यावरचं नियंत्रण आणि यावेळेस काय काळजी घ्यायची हे सुगावे साहेब आपल्याला सांगतीलच. नंतर रोगाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर पानावरचे ठिपके जे आहे, लिप ब्लॉच आणि लिप स्पॉट, म्हणजे आता जो करप्याची सुरुवात झालेली आहे, कालच्या ऑडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा आम्ही मार्गदर्शन केलं, आज सुद्धा सुगावे साहेब तुम्हाला याच्यापासून बचाव करण्यासाठी आणि याच्यावर आल्यानंतर नियंत्रण काय करण्यास काय करायला पाहिजे या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. तर मला वाटते की सद्यस्थितीमध्ये आपण जे काही आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, पाण्याचा निचरा आहे आणि संभाव्य येणारे पुढचे कंदकूज असेल किंवा करपा असेल या रोगाचं नियंत्रण आपण शेतकऱ्यांनी वेळीच करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला जी ही आहे अपेक्षित वाढ आणि अपेक्षित उत्पादन जे आहे तर ते यामधून मिळू शकेल. तर मला वाटते सद्यस्थितीत हळद पिकामध्ये काय व्यवस्थापन करायला पाहिजे आणि काय समस्या आहे या बाबतीमध्ये आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा केली. या उपरे आपले काही जे काही प्रश्न या संदर्भामधले असतील तर शेतकरी बांधवांनी निश्चित विचारावे. धन्यवाद. सुगावे सर. सुगावे सर बोलाय आधी करत की प्रश्न घेऊयात आपण? नाही, माझ मत आहे की आपण जसे प्रश्न येतील तसं त्यांना उत्तर दिलेली बरे, कारण बराच वेळ झालेला आहे. अनिल दवणे यांचा पहिला प्रश्न आहे, हळद पिकावरील कीड आणि खतांचे व्यवस्थापन याविषयी माहिती सांग. तर हेच प्रश्न आलेला आहे. यामध्ये शेतकरी बंधूंनो, सध्याची जी सप्टेंबर ऑक्टोबर हा जो महिना आहे हा महिना आपल्याला करप्या रोगापासून बचाव करण्यासाठी आपल्याला सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं तुम्ही वेळोवेळी आपापल्या शेतामध्ये जाणं आणि त्या ठिकाणी करप्याचं प्रमाण किती प्रमाणामध्ये आहे याच्यावर आपण बुरशीनाशक ठरवणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं या ठिकाणी मला सांगावंच वाटतं. तर सुरुवात जर झालेली असेल तर तुम्ही कार्बन डेन्झिन 22 नावाचं जे बुरशीनाशक आहे ते प्रति लिटर 1 ग्रॅम या पद्धतीनं तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी सर्वेक्षण करणं किंवा शेतामध्ये आपल्या पिकाची 5-10 ठिकाणी पाहणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जसं जसं तुमचा प्रादुर्भावाचा प्रमाण वाढल किंवा त्या त्या पद्धतीनं आपण बुरशीनाशकांची जी निवड आहे ती केली पाहिजे. त्याच्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड आहे, त्याच्यानंतर कार्बन डेझिम प्लस मॅनकोजेब आहे, त्यानंतर मेटॅलॅक्झिल आहे, मेटॅलॅक्झिल प्लस मॅनकोजेब आहे, साप आहे, सिक्सर आहे, नेटिओ आहे, कॅब्रिओटॉप आहे. पण आपल्याला यापैकी कुठलं बुरशीनाशक निवडायचंय हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुमचा जो अतिरेक खर्च आहे त्यावरचा होणारा तो आपल्याला कमी करता येणार नाही. आणि राहिली गोष्ट दुसरं हळदीवरील जी किडी आहेत त्यामध्ये कंदमाशीची जी अळी आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेस आपली हळद 3-3.5 महिन्याची होती त्यावेळेस आपल्याला वरून क्विनालफास किंवा रोगर याची शिफारस सांगितलेली आहे आणि उळंबेसरांनी सांगितल्या पद्धतीनं
मातीला भरणी लावणं, दोन वेळेस तरी भरणी लावणं, ज्यावेळेस कंद पोसण्यास सुरुवात होते त्यावेळेस आपले उघडे कंद न राहता त्याला मातीची जर भर लागली तर नक्कीच आपल्याला कंद माशीच्या ज्या अंडी देण्याची जे ठिकाण आहे जे आपल्या हळदीच्या बुडाला असते मातीच्या मध्ये देते किंवा कंदांच्या जवळ देते त्यापासून आपल्याला बचाव करता येईल. आणि दुसरी आता सध्या गोष्ट करण्यासाठी जी आहे ती 200 ग्रॅम एरंडीच्या बिया जर तुम्ही 1.5 ते 2 लिटर पाण्यामध्ये भरडून जर ठेवल्या पसरट वाट्यांमध्ये 6 ते 7 ठिकाणी तर त्यापासून जो वास आपल्या त्या हळदीच्या शेतामध्ये जातो त्याला आकृष्ट होतात कंदमाशीचे प्रौढ आणि आपल्याला अंदाज येतो की आपल्या शेतामध्ये वरून फवारणी घ्यायची का नाही घ्यायची, की कंदमाशीची ही पिढी कोणती चालू आहे, अंडी अवस्था देण्याची पिढी चालू आहे का आता अळ्यांची अवस्था चालू आहे, हे आपल्याला समजण्यासाठी आपल्याला ते काही कामगंध साखळे त्या ठिकाणी ठेवले तर निश्चितच त्यापासून आपल्याला त्याची सुद्धा फवारणी वाचवता येईल. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं कंदमाशीच्या अळ्या आणि करप्याचे लक्षणं दिसताच तुम्ही 15 दिवसाच्या अंतराने वेगवेगळे बुरशीनाशक आलटून पालटून फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. खतांचं तर सरांनी आताच विस्तृत असं छान मार्गदर्शन केलेलं आहे. जरी आणखीन काही शंका असेल किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठले खत द्यायचे त्या संदर्भामध्ये उळंबे साहेब आपल्याला 2 मिनिटात सांगतील, म्हणजे आपण पुढचा प्रश्न. खताच्या बाबतीमध्ये आपल्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण आताच प्रेझेंटेशन मध्ये सर्व सांगितलेलं आहे, तरी पण भरी लावण्याच्या वेळेस ज्यांनी आपल्या जो काही आपला शिफारशीत खत मात्र आहे 80-40-40 प्रति एकरी, आपण किती प्रमाणामध्ये आधी खत दिलेलं होतं त्यानुसार आपण नियोजन करावं, आणि याही उपर आपल्याला आता भरणी करताना जर खत द्यायचं असेल तर आपण अमोनियम सल्फेट आणि 10-26-26 एकरी, म्हणजे आता तुम्ही आधी किती दिलं होतं ते तुम्ही लक्षात घ्या, पण आपण एकरी 1.5 ते 2 बॅग पर्यंत 10-26-26 आणि 1 बॅग अमोनियम सल्फेट हे खत आपण देऊन ते भरी लावून माती आड करावं. आणि ज्यांनी ज्यांच्याकडे ठिबकची व्यवस्था आहे त्यांच्यासाठी आपण टेबल दिलेलंच आहे की तुम्ही एन आहे पी आहे आणि के आहे तर ते किती किती प्रमाणामध्ये आणि दर आठवड्याला कशा प्रमाणामध्ये द्यावं. नेक्स्ट घ्या. नितीन अंबोरे गाव कळंबा यांचा प्रश्न आहे. वसमत जिल्हा इंगळी प्रश्न, हळद जास्त प्रमाणात करपत आहे म्हणजे करप्याचा जो इश्यू आहे त्याविषयी आपण बोलू. तर नितीन अंबोरे, तर कळंबा तालुका वसमत, तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर हळदीवर करपा जास्त प्रमाणामध्ये येण्याचं जे कारण आहे निसर्गामध्ये सतत ढगाळ वातावरण राहणे, आर्द्रता वाढणे, अशा वेळेस जर आपण शेतामध्ये जर आपण व्हिजिट जर केली नाही किंवा आपण जर दुर्लक्ष जर केलं तर नक्कीच या करप्या रोगाचं जे प्रादुर्भाव आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. तर शेतकरी बंधूंना मी या ठिकाणी विनंती करतो की सुरुवातीला करपा हा बारीक बारीक या स्वरूपातूनच सुरू होत असतो एवढं लक्षात घ्या. ज्या मी मागच्या कालच्या संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सांगितलं की ज्या वेळेस आपल्या एका सरीमध्ये जवळपास पूर्ण जे पान असते ते जर अर्धवट करप्यानं ग्रस्त झालेलं जर असेल तर नक्कीच तुम्ही ते पान 4-5 जर पानं असतील तर ते कात्रीने कापून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला महागडी बुरशीनाशक फवारण्याची वेळ येणार नाही. आता जास्त प्रमाण म्हणजे आपण हे ठरवायचं कसं, म्हणजे जर करप्याचं प्रमाण जर 20-30% जर झालं तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी नेटिओ नावाचं जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये ट्युबिकोनेझॉल ट्रायक्लो स्टॉर्बिन नावाचं संयुक्त बुरशीनाशक आहे ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी घेणं गरजेचं आहे. वारंवार मी या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतो की सुरुवात ही बारीक ठिपक्यापासून आणि आर्द्रता ज्या वेळेस वातावरणामध्ये वाढलेली असते त्यावेळेस तुमची सर्वेक्षण किंवा तुमच्या शेताला भेट देणं अत्यंत गरजेचं आहे. करपा रोग हा बारिष्टीनं सुद्धा जातो हे तुमच्या मनातून काढून टाकलेलं आहे कोणीतरी,
तर तुम्ही जर वेळोवेळी जर शेतामध्ये पाहणी जर केली आणि वेळेच्या होण्याच्या अगोदरच जर उपाययोजना जर केल्या तर नक्कीच तुमचे फवारणीवरचा त्या बुरशीनाशकाचा खर्च वाचेल आणि कमी खर्चामध्ये त्याचं नियंत्रण आपल्याला या ठिकाणी भेटेल. तर तुम्ही नेटिओ कॅबिओ टॉप आता तुमचं प्रमाण किती 20-25-30% वर जर असेल तर तुम्ही हे वापरा, नाहीतर मग साप नाहीतर बुलेट या कीटक बुरशीनाशकाची सुद्धा फवारणी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुमचं ते करप्यापासून बचाव होईल. धन्यवाद सर. यानंतर प्रश्न आहे भालेराव सरांकरता. उत्तम वाळवंटे गाव कळंब तालुका वसमत जिल्हा हिंगोली. कापूस पिकाला फुले पाते जास्त लागण्यासाठी कोणती फवारणी करावी? भालेराव सर, सर अनम्यूट करा आधी. अनम्यूट करा भालेराव सर. सर्वांना नमस्कार. थोडंसं कनेक्शनमुळे थोडा प्रॉब्लेम येत होता. आपला जो प्रश्न आहे की कापूस पिकाला फुले पाते जास्त लागण्यासाठी कोणती फवारणी करावी, फुले आणि पाते जे लागतात आपण पहिल्या दिवशीपासून जे मॅनेजमेंट केलं ते 45 दिवसापर्यंत, या काळात ज्या ज्या प्रकारे आपण मॅनेजमेंट केलेलं आहे त्याप्रमाणेच फुलं आणि पाते येत असतात. त्यामुळे फुले आणि पाते जास्त लागण्यासाठी नाही तर आलेले पाते आणि फुले टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जर रस शोषण करणाऱ्या किडींमुळे झाडं लाल पडत असतील आणि त्यामुळे झाडाची शक्ती कमी होऊन जर फुलगळ आणि पातेगळ होत असतील तर त्याकरिता सुगावे सरांनी सांगितल्याप्रमाणे कीटकनाशकाचे नियोजन करावे. दुसरं, खताची जर व्यवस्था नाही केली बरोबर, म्हणजे सुरुवातीलाच पुरद आणि पालाश जर आपण व्यवस्थित पिकांना नाही दिलं तर ह्या प्रॉब्लेम सगळे येतात. तर त्यामुळे खताचं नियोजन अचूक आपलं असायला पाहिजे. कोरडवाहूमध्ये आपल्याला 2 वेळा खत टाकायचे आहेत आणि बागायतीमध्ये 3 वेळा आपल्याला खतं द्यायची आहेत. आणि जर तुम्ही ड्रिप मधून देत असाल तर 110 दिवसापर्यंत आपल्याला ते खतं द्यावे लागतात. हा आहे प्रश्न. परंतु आताची कंडिशन जर पाहिली आहे आपण तर लाख थोडं जास्त आहे आणि वातावरणामुळे झाडांनी अन्नद्रव्य थोडंसं कमी प्रमाणात उचललेलं आहे. तर अशा वेळेस प्लॅनोफिक्स नावाचं जे औषध आहे नॅप्थॅलिक ॲसिटिक ॲसिड NAA हे 2-3 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून याची फवारणी जर आपण केली तर आपले जे आलेले जे फुले आणि पाते आहेत हे गळणार नाहीत आणि भरण्याकरता आपल्याला 19-19-19 किंवा 13-0-45 या खताची आपल्याला फवारणी या मार्फत करता येईल. नेक्स्ट प्रश्न घेतो सर मी. गाव सॉरी गणेश अंबोरे गाव कळंबा तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रश्न, हळदीचे कंद नासत आहे असा त्यांचा प्रश्न आहे. कंद नासण्याबद्दल तर कंद नाचणे हा जो प्रकार आहे या कंद नाचण्याच्या याची एक कुठल्याही किडीचा आणि रोगाचा ज्या वेळेस प्रादुर्भाव होतो त्यावेळेस आपल्याला त्याची कारणं शोधणं अत्यंत गरजेचं आहे. आता कंद सडण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये शिफारशीमध्ये जमीन नसणे आणि जमीन आपली लेवल नसणे, तिथं पाणी साचणे आणि आपल्या जमिनीचा उत्तम निचरा न होणे हे प्रामुख्यानं महत्वाचे कारणं जे आहेत कंद सडण्याचे. आणि वळंबे साहेबांनी सुरुवातीला जे सांगितलेलं आहे जे बेने निवड आहे आपली कीड आणि रोगमुक्त बेने निवड असणं गरजेचं आहे आणि त्याला बेने प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंना मी या ठिकाणी विनंती करतो की कुठलाही रोग कुठल्याही कीड येण्याच्या मागचे जर कारण तुम्ही समजून घेतले तर निश्चितच आपल्याला त्याच्या कमी खर्चामध्ये उपाययोजना करणं सोयीस्कर होईल. आता कंद नाचणे जर हा जर बघितलं याची लक्षणं जर बघितली आपण तर आपण ते कंद जर उपटले तर ते सहजासहजी उपटल्या जातात आणि ज्या वेळेस नाचलेला जो कंद आहे त्याच्यापासून आपल्याला दुर्गंध येतो आणि अशा पद्धतीनं ते कंद सडतात. तर त्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये जर तुम्ही ड्रेंचिंग जर केली तर निश्चितच आपल्याला या कंद सडीपासून आपल्याला उपाय बंदोबस्त करता येईल. पण हा झाला कंद सड झाल्यानंतरचा उपाययोजना. पण शेतकरी बंधूंना मी या ठिकाणी विनंती करतो की कंद सड होऊच नये याकरता तुम्ही जास्त लक्ष देणं अत्यंत गरजेचं. धन्यवाद.
सर नेक्स्ट प्रश्न आला आहे भालेराव सरणकरता उत्तम वाळवंट गाव कळंब तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांच्याकडनं सध्या धुकं पडत आहे तर त्यामुळे कापूस पिकाला कोणती फवारणी घ्यावी धुकं जेव्हा धुकं जेव्हा पडते तेव्हा साधारणतः बुरशीजन्य आजार फुकवण्याची शक्यता थोडी जास्त राहते कारण उष्ण दमट वातावरण राहते आणि झाडाची कायिक वाढ फुल झालेली असते तर अशा वेळेस तुम्ही 13045 जे आहे पोटॅशियम नायट्रेट हे आपण 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून याची फवारणी करावी सोबतच कार्बनडायझिंग अधिक मँकोझेप हे संयुक्त बुरशीनाशक आहे याची सुद्धा आपण फवारणी जर केली तर आपल्या पिकाला एक आंतरिक ऊर्जा पण पोटॅशियम मुळे मिळेल आणि जे बुरशीजन्य आजार आहेत त्याला हे दोन संयुक्त बुरशीनाशक आपल्याला त्याला नियंत्रणासाठी कामात येतील त्यामुळे 13045 आणि साप किंवा कार्बन डायझिंग मध्ये मँकोझेप या संयुक्त बुरशीनाशकाची फवारणी आपण करून घ्यावी नेक्स्ट प्रश्न आहे संतोष देवरे गाव थोरवा तालुका वसमत जिल्हा हिंगोली हळद पिवळी पडत आहे त्यासाठी काय उपाययोजना कराव्या ओळंबे सर नाही सुरय सर तुम्ही सांगा तर शेतकरी बंधूंनो हळद पिवळी पडण्याचे प्रामुख्यानं आताच ओळंबे साहेबांनी एक टेबल दाखवला होता त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आता तुम्ही प्रत्येक प्रश्नाच्या मागे मी जे म्हणतो त्याच्यातली कारण काय आहे आता हळद पिवळे पडण्याची जी कारण आहे त्याच्यामध्ये दोन तीन कारण आहेत त्याच्यामध्ये एक तर ढगाळ वातावरण असणे एक तर आपल्या अन्नद्रव्याची नियोजन न करणे आणि वेळेवर खत न देणे ह्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थितपणानं जर केल्या तर निश्चितच आपल्याला जे काही आपला प्रश्न आहे ते भेडसावणार नाही आता ह्याच्यामध्ये ओळंबे साहेब आले ते सांगतील डिटेल मध्ये तर प्रामुख्यानं जमिनीची निवड ढगाळ वातावरण आणि खतांचं नियोजन रचने हे प्रामुख्यानं तीन कारण मला तरी वाटतात किंवा हळद पिवळे पडण्याचे कारण आहे आणि दुसरी गोष्ट रोगामुळे जर पिवळे पडत असतील तर तुम्हाला मी आताच सांगितलं की कंदकूज जर खाली असेल तरी तो आणि पिवळे पडतात तर ते कंदकूज आपल्याला ते उपटून जर बघितलं आपल्याला तर ते लगेच सहजासहजी उपटल्या जातात दुसरं पिवळे पडण्याचं जे कारण आहे त्याच्यामध्ये डाग येतात तिथं डाग क्लिअर कट दिसतात त्याला करपा म्हणतो आपण तर सगळ्यात महत्वाचं पानं पिवळे पडणे त्याची इच्छा पिवळसर होणे याच्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत त्या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये अमोनियम सल्फेट असेल झिंक सल्फेट फेरस सल्फेट याची कमतरता असते त्यानुसार तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी वरून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि हळदीच्या 1.5 महिन्यानंतर आणि 2.5 महिन्यानंतर आपल्याला जमिनी वाटे जर सूक्ष्म अन्नद्रव्याची जर आपण या ठिकाणी सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी दिलेली असेल त्यांच्या शेतामध्ये हळद पिवळी पडण्याची कारण समस्या ही कमी प्रमाणामध्ये येते आणि ढगाळ जेव्हा वातावरण असते तेव्हा तुम्ही वरून फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्याची या ठिकाणी फवारणी घेणं अत्यंत गरजेचं असते त्यामध्ये अमोनियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट किंवा मायक्रोला या बाजारामध्ये वेगवेगळे इसाईट नावानं आहेत तर अशा पद्धतीनं जर तुम्ही फवारणी जर वरून घेतली तर हे पिवळेपणा आपला जातो आणि प्रकाश संश्लेषण चांगलं होऊन आपल्या कंदाचं पोषण चांगलं होतं सर ओळंबे साहेब आणखी काय राहील असं सांगा नाही सर्व सांगितलं सरांनी की पिवळे पडण्याचं पहिलं कारण बघा की कंदकूज लागलेली आहे का कंदकूज लागली असेल तर ड्रेंचिंग करा सुपरसिद्ध बुरशीनाशकाची ट्रायकोडर्मा असेल कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल किंवा मेटॅलेक्झिल असेल जर कंदकूज लागलेली नसेल तर अन्नद्रव्याचे जर आपल्या याच्यामध्ये नत्र कमी पडला असेल किंवा सरांनी सांगितलं जर आपण झिंक फेरस असेल तर त्याची फवारणी आता जे पिवळे पडत आहे बऱ्याच ठिकाणी तर त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी साचून राहिलेलं आहे किंवा अतिरिक्त ओलावा आलेला आहे आणि त्याच्यामुळे अन्नद्रव्याचं जे अपटेक आहे तर ते होत नाहीये त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं की अशा याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह म्हणून ज्यांनी पिवळेपणा दिसत आहे त्यांनी 13045 हे विद्राव्य खत आणि एक मायक्रोन्युट्रियंट चिलेटेड मायक्रोन्युट्रियंट याची फवारणी करून घ्यावी म्हणजे आपला जो पिवळेपणा आहे तर तो कमी होईल आणि प्रकाश संश्लेषण आता ढगाळ वातावरण गेलं ऊन पडायला सुरुवात झाली सूर्यप्रकाश की आपली हळद जी आहे तर ती हिरवी व्हायला सुरुवात होईल तर योग्य कारण सुगाय साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे योग्य कारण तपासा आणि त्यानुसार आपण नियोजन करा किंवा त्याचं प्रतिबंध करा याआधी जितेंद्र खाडे यांचा जो प्रश्न
प्रश्न होता की हळदीचं उत्पादन वाढवण्यासाठी कसं नियोजन करावं, याविषयी सरांनी सविस्तर असं प्रेझेंटेशन केलं आहे या ठिकाणी. जे शेतकरी त्या शेतकऱ्यांनी हे प्रेझेंटेशन जर बघितलं आणि सरांचं मार्गदर्शन आपल्याला निश्चितच कळेल. तर आपण नेक्स्ट प्रश्न घेऊया. सतीश सोळंके, गाव दांडेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. हळदीला फुटवे जास्त येण्यासाठी काय करावे? बरोबर, ते सुद्धा मी प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की जास्त फुटवे म्हणजे आपल्याला किती फुटवे पाहिजे या दृष्टीने शेतकऱ्यांनी थोडस लक्ष द्या. आपण सांगितले की सरी वारंवार हळद असेल तर 4 पासून तर 6 पर्यंत फुटवे, आणि तुमच्या बेडवर असेल तर 5 पासून 7 पर्यंत फुटवे. आता 4-4.5 महिन्यापर्यंत हळदीला कालावधी झालेला आहे. या कालावधीमध्ये जर 3-4 फुटवे 4-5 पर्यंत फुटवे आले असेल तर ते बरोबर आहे, 5 महिन्यापर्यंत फुटवे येतात. पण तुमच्या याच्यामध्ये जर हळदीला फुटवे कमी असेल तर स्फुरदयुक्त खताचा वापर करा. म्हणजे वरून जर खत देणार असेल तर डीएपीची मात्रा 1-1.5 बॅग पर्यंत किंवा 10-26-26 किंवा 12-32-16 याच्यासारखं खत द्या. विद्राव्य खताचा वापर करत असाल तर 12-61 दर आठवड्याला 5 किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून 2-5 किलो 10 किलो 12-61 द्या. किंवा फॉस्फोरिक ऍसिड जे मिळतं विद्राव्य, 85% फॉस्फरस उपलब्ध असणार, ते आपण दर आठवड्याला 1-1 लिटर असं 2 लिटर जर आपण सोडलं तर आपल्याला हळदीमध्ये फुटव्याची संख्या जी आहे तर ती वाढायला सुरुवात होतील किंवा अपेक्षित फुटवे आपल्याला येतील. आधीच जर आपण नियोजन केलेलं असेल, सुपर फॉस्फेट टाकलेलं असेल, त्यानंतर डीएपी दिलं असेल किंवा 10-12 आपलं याच्यासारखं 10-26-26 12-32 खतं दिली असेल तर एक्सेस खतं देऊ नका. त्याला हळदीला फुटवे यायला सुरुवात झालेली आहे आणि ती 5 महिन्यापर्यंत आपल्याला फुटवे येते. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं समाधान तुम्हाला झालेलं असेल. नेक्स्ट प्रश्न आहे. गोविंद अंबोरे, गाव कळंबा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. हळदीला हुंबीचा प्रादुर्भाव आहे, कोणती फवारणी करावी? सुगावे सर. तर हुमणी प्रामुख्यानं, आता हुमणीचा प्रादुर्भाव मला वाटत नाही की बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यावर्षी जाणवला असेल. कारण तुम्ही लक्षात घ्या की मागची जी झड होती आपली पाण्याची, म्हणजे सतत 2-3 दिवस पाणी होतं, त्यावेळेस जमिनीमध्ये असलेल्या हुमणीचे जे आळे आहेत त्या वर येऊन नैसर्गिक त्याचा बंदोबस्त या ठिकाणी झालेला आहे. तरी ज्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव आता ऑक्टोबर महिन्यामध्ये दिसतो त्यामध्ये ती आळी फार मोठी झालेली असते, तर त्याच्यामध्ये आता आपल्याला कीटकनाशकाशिवाय त्या हुमणी आळीचा बंदोबस्त करता येणार नाही. त्याच्यामध्ये शिफारशीमध्ये आपल्याला या ठिकाणी इमिडाक्लोप्रिड आणि फिप्रोनिलचं संयुक्त कीटकनाशक जे आहे त्याची आपल्याला या ठिकाणी ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. ते फर्टेरा या नावानं आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध भेटते. तर आताची जी कंडिशन आहे हुमणीची, ती ऑक्टोबर महिन्यामध्ये तिची जी आळीची अवस्था आहे ती मोठी होत असते. तुम्हाला शेतकरी बंधूंना मी एक सांगतो की जून महिन्यामध्ये किंवा एप्रिल मे जून महिन्यामध्ये तिची पहिली अवस्था असते. आता तुम्ही लक्षात घ्या की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे हा 5वा महिना चालू आहे. तर अर्धा सेंटीमीटर जरी आपण त्याचं गृहित धरलं तर ती बघा ती किती मोठी आळी होते, आणि जेवढी मोठी आळी झालेली असेल तेवढी ती चपळ होईल आणि आपल्याला ते जमिनीमध्ये दिसत नाही, वरून दिसत नाही आपल्याला की जमिनीमध्ये किती प्रमाणामध्ये खोलवर आहे. त्याकरता आपल्याला मे महिन्याचा जो पूर्व मौसमी जो पाऊस पडतो त्यावेळेस भुंगे गोळा करून मारणे हीच अवस्था सगळ्यात सोपी असते. आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आम्ही यावर्षीपासून हुमणीचा आम्ही अभ्यास केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये मेटारायझियम उत्पादनाचं आम्ही संकल्प केला आहे. आणि यावर्षी जवळपास आम्ही 700-800 लोकांपर्यंत मेटारायझियम पुरवण्याचं काम या ठिकाणी आमच्या शेळकी सरांच्या, आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जैविक निविष्ठा पुरवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही मेची लागवड झाल्याच्या नंतर जून मध्ये ज्या ज्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आहे त्यामध्ये एकरी 4 किलोची जर ड्रेंचिंग जर तुम्ही केली तर निश्चितच आपल्याला पहिल्या अवस्थेमध्ये हुमणी या आळीचं आपल्याला नायनाट या ठिकाणी विदाऊट रासायनिक घटकाचा वापर करता, म्हणजे आपला निसर्गाचा समतोल न बिघडवता, आपल्या जमिनीची उत्पादकता कमी न करता आपल्याला हुमणी आळीचा बंदोबस्त या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यामध्ये मेटारायझियम हे
जैविक बुरशीनाशक आपल्याला एकरी 4 किलो वापरायचंय हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचंय आणि हे जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्येच वापरणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर जशी जसा महिना वाढत जाईल तशी तशी आळीची जी अवस्था आहे ती मोठी होत जाते आणि आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकाचा वापर केल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही आणि त्यापासून बनावं तसं आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण आपल्याला भेटत नाही आणि तोपर्यंत आपलं जे होणारं नुकसान आहे ते 60 ते 70% झालेलं असते. त्याकरता जून आणि जुलैमध्ये मेटारायझियमचा वापर करणे आणि मे मध्ये प्रौढ भुंगे गोळा करून मारणे असं एकात्मिक व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला उमणीचा बंदोबस्त करता येतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अर्धवट कुजलेलं शेणखत या ठिकाणी आपल्याला शेतामध्ये टाकायचं नाही. अर्धवट कुजलेल्या शेणखतापासून सुद्धा उमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये येतो. तर एवढं ठीक आहे, बाकी बरेच प्रश्न आपल्याला घ्यायचे जास्त डिटेलमध्ये जात नाही. ठीक आहे. त्यानंतर गणेश अंबोरे यांचा प्रश्न आहे की सध्या हळदीला 40% फुटवे आले आहेत तर पुढील नियोजन कसं करावं. हळदीला आता फुटवे फुटण्याचं किंवा पानं उंची वाढण्याचा कालावधी सुरू आहे, म्हणजे तिचे काही वाढ होण्याचा व्हेजिटेटिव्ह ग्रोथचा कालावधी आहे. 40% फुटवे आलेले आहे, अजून 1 ते 1.5 महिना बाकी आहे उर्वरित फुटवे येतील. तुम्ही जर स्फुरणयुक्त खताचा वापर केला असेल तर आलेले उर्वरित फुटवे जे आहे, म्हणजे जे आपल्याला 6 ते 7 पर्यंत अपेक्षित संख्या पाहिजे ते निश्चित येऊन जाईल. आता नियोजन हे करायचं आहे की आलेले फुटवे जे आहे तर त्यांचं पोषण आपल्याला झालं पाहिजे. त्याला जर अपेक्षित आपण खूप सारे 8-10 पर्यंत फुटवे आले आणि खतं जर कमी पडले तर ते फुटवे बारीक राहतात, कमजोर राहतात किंवा उशिरा येतात आणि ते उशिरा आलेले फुटवे हे कंद कुजीला किंवा कंदमाशीला बळी पडतात आणि त्या मग नंतर खाली सड यायला सुरुवात होते, त्याची जाडी वाढत नाही आणि मग अपेक्षित खाली ते जो अंगठागड्डा तयार व्हायला पाहिजे त्याच्या तर तो होत नाही. तर त्यासाठी आपण खताचं नियोजन करणं हे गरजेचं आहे. कमी फुटवे असेल, तुम्ही स्फुरयुक्त खत दिलेलं नसेल तर तुम्ही विद्राव्य स्वरूपामध्ये 12:61 किंवा फॉस्फोरिक ऍसिडचा वापर करा. 1-2 लिटर पर्यंत किंवा 10 किलो पर्यंत फॉस्फोरिक आपलं 12:61 सारखं खत देऊ शकता. वरून खत द्यायचं असेल तर 10:26:26 सारख्या खताचं वापर त्याच्यामध्ये करा. म्हणजे अन्नद्रव्याची पुरवठा जर आपण केला तर जे आलेले फुटवे आहेत तर त्याचं नियोजन होते, म्हणजे त्याची जाडी किंवा हे वाढायसाठी सुरुवात होते. तर ह्या गोष्टीकडे आपण थोडस लक्ष देणं गरजेचं आहे. सोबतच उघडे पडणार नाही कंद आणि कंदकूज किंवा कंदमाशीचा प्रादुर्भाव त्यावर होणार नाही या दृष्टीने आपण नियोजन करा. नेक्स्ट प्रश्न आहे रणजित पाटील निकम नांदेडवरून. कापूस पिकास नवीन फुटवे येण्यास सुरुवात झाले, फुलांची संख्या वाढण्यासाठी काय सल्ला द्याल. डॉक्टर राजेश, सॉरी प्राध्यापक राजेश भालेराव सर. कापूस पिकामध्ये नवीन फुटण्याची सुरुवात झाली आहे, फुलांची संख्या वाढवण्यासाठी काय सल्ला द्याल. फुलांची संख्या ही तशी वाढणारच आहेत, कारण कापूस हे इंडिटर्मिनेट प्रकारचं आहे, त्याला पाते फुलं हे 120-130 दिवसापर्यंत येतच राहतात, हे नैसर्गिकच आहे. यासाठी कृपया कुणीही टॉनिक नावाचा प्रकार कुणी फवारू नये, ते झाडाच्या आंतरिक शक्तीवर सगळं अवलंबून राहते. परंतु आलेली फुलं आणि बोंड आपल्याला टिकवायचे आहेत आणि ते भरायचे आहेत, त्याकरता फुलगळ आणि पातेगळ जर होत असतील तर जर कीटकांमुळे होत नसेल आणि बाकी आंतरिक याने होत असेल तर प्लॅनोफिक्स नावाचं औषध आहे, नेप्थल ॲसिडिक ॲसिड, हे 2 ते 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारायचे आहे. आणि बोंडा भरण्याकरता आणि वजनदार येण्यासाठी 0-52-34 या खताची, या विद्राव्य खताची फवारणी आपण याच्यामध्ये घ्यायला हवी. शंभोरे यांचा सध्या हळद कीड येऊ नये काय काळजी घ्यायला. तर हा एकदम मला चांगला प्रश्न वाटला. येऊ नये म्हणून आता या ठिकाणी मला आपल्या रिलायन्स फाउंडेशनच्या या चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक आव्हान करायचे की आतापर्यंतच्या प्रश्नांमध्ये हा जो प्रश्न आहे हा युनिक प्रश्न आहे. सगळ्यांनी लक्षात घ्यावे की हळद पिकामध्ये कीड आणि रोग येऊ नये म्हणून असा प्रश्न विचारणारे फार 1% ते 0.5% शेतकरी असतात. तर ही सगळ्यात छान प्रश्न विचारलेला आहे. कीड येऊ नये म्हणून जर तुम्ही विचार केला तर नक्कीच आपल्या शेतामध्ये कीड येणार नाही. आणि जर तुम्ही कीड आली तरी लक्ष देत नसताल किंवा त्याची तीव्रता जर तुम्हाला लक्षात येत नसेल
तर नक्कीच तुमच्या पिकांवर होणारा जो पीक संरक्षण बाबतीतला जो खर्च आहे तो निश्चितच वाढेल. आता गणेश अंबुरे यांना मी या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही 200 ग्राम एरंडीच्या बिया घ्या, त्या भरडा 1.5 ते 2 लिटर पाण्यामध्ये पसरट भांड्यामध्ये ते भिजवून ठेवा आणि त्यामध्ये येणाऱ्या ज्या कंद माशीचे जे प्रौढ आहेत त्यावरून तुम्ही वरून फवारणी घ्यायची का नाही घ्यायची हे ठरवा. हे सगळ्यात बिनखर्चिक बाब आहे. त्याच्यामध्ये आता रोग, आता ह्यांनी सुद्धा एक छान प्रश्न विचारला, मी वारंवार माझ्या ज्या बोलण्याच्या ह्याच्यामधून हे बऱ्याचदा मी ते रिपिटेशन करत आहे की रोग येऊ नये म्हणून ज्यावेळेस बारीक बारीक डाग आपल्या हळदीच्या पानांवर दिसतात त्यावेळेस निग्लेक्ट करू नका. त्यावेळेस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं जे जैविक उत्पादन आहे माइक त्याच्यामध्ये बायोमिक्स नावाचं जे आहे ते आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते 10 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम जरी टाकलं तरी तुम्हाला स्वस्तामध्ये त्याचा होणारा जो पुढं प्रादुर्भाव आहे तो टाळता येतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की बा एका सरीमध्ये 4-5 पानं जर तुम्हाला पूर्ण पाण्यापैकी अर्ध पान जर करपलेलं दिसलेलं असेल तर ते कापणं. ह्या ज्या गोष्टी आहेत बिनखर्चाच्या गोष्टी ज्या आहेत त्याचं नियोजन जे आहे हे सगळं आपल्या शेतामध्ये कितीदा भेटी देतो आणि कितीदा किती ठिकाणी आपण सर्वेक्षण करतो याच्यावर अवलंबून आहे. तर वेळोवेळी आपण शेतामध्ये भेटी देणं आणि शेतामधल्या 10 ते 15 ठिकाणी तुम्ही कीड आहे का नाही, रोग आहे का नाही याची खबरदारी घेणं आणि होऊ नये म्हणून जर असेल तर तुम्ही बायोमिक्स ट्रायकोटर्मा आणि मेटारायझियम, बायोमिक्स 2 किलो घ्या, ट्रायकोटर्मा 1 किलो घ्या आणि मेटारायझियम 1 किलो घ्या. एकरी 4 किलोचं हे जैविक उत्पादन जे आहे आमचं याची ड्रेंचिंग करा. अशा पद्धतीनं जर व्यवस्थित आपण नियोजन जर केलं तर निश्चितच आपला त्याच्यावरचा जो होणारा खर्च आहे तो आपल्याला टाळता येईल. की दशरथ वावंटीच दिसतोय शेतकरी नाही वाटले प्रश्न विचारला. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, भगवान अहेर, गाव अजरसोंडा, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली. तुरीची वाढ होत नाहीये, जून महिन्यात तुरीची लागवड केली आहे, 1.5 फुटाचीच वाढ झालेली आहे. भालेराव सर, तुरीची वाढ जर आपली होत नसेल तर सध्या काय झालंय की पाणी खूप आपल्या शेतामध्ये साचलेलं आहे. जसं जसं पाण्याचा निचरा होऊन जाईल आणि आपल्या मुळाजवळची जमीन जशी मोकळी होईल त्या प्रमाणात आपले तुरीची वाढ होईल. आणि तुरीची वाढ पहिली गोष्ट आपल्याला जास्त वाढवायचीच नाही आहे. तुरीची तुमची जी वाढ होत नाही आहे सध्या तर त्याची बिलकुल चिंता करू नका. फक्त 2 झाडांचं अंतर आपल्याला कमीत कमी 1/2 फूट ठेवायचं आहे. आणि आता 13045 सोबत एक साफ नावाचं बुरशीनाशक आहे, कार्बन डायऑक्साइड मँकोझेब, याची जर आपण फवारणी केली तर आपली जी तुरीची वाढ आहे ही व्यवस्थित होईल. म्हणजे उगीच 5-6 फूट वाढवण्याचा प्रयत्न करू नका. आपली तुरीची 1.5-5 फुटापर्यंत जरी वाढली तूर तरी व्यवस्थित आहे. आणि तूर जी आहे नंतर ग्रीप पकडत असते, नंतर त्याचा खोड मोठा करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा, त्याची हाईट जास्त वाढवण्याचा प्रयत्न करू नका. हॅलो, हॅलो बनसोर साहेब, तुमचा आवाज आला नाही, प्रश्न दिसतोय समोर. अच्छा, कापूस पिकाची सध्या 5.5 फूट वाढ झालेली आहे, पुढील नियोजन कसे करावे? खूप चांगली वाढ झाली आहे, यानंतर वाढ होऊ नये यासाठी काळजी आपल्याला घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचे टॉनिक वाढीसाठी कृपया करून वाढवू नका. झाडाची फाजील वाढ, काईक वाढ वाढू नका. त्याच्यामुळे कीड आणि रोगांचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणावर येतो. पानं लुसलुसीत नाही पण फक्त हिरवे आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायची आहे. तर 5.5 फुटापर्यंत वाढली असेल तर याच्या पुढचं नियोजनामध्ये फक्त आलेले जे बोंड आहेत हे भरण्याकरिता आपल्याला 052-34 किंवा 13045 किंवा 19-19-19 या खताची जर आवश्यकता असेल आमच्याशी संपर्क साधून घ्या आणि जे परिस्थिती पाहून आपण निर्णय घ्यावा. उगीच वाढवण्यासाठी कृपया आपण खर्च करू नये अशी आपल्याला विनंती आहे. 5.5 फूट म्हणजे खूप चांगली हाईट झाली. आता कपाशीचे पुढील नियोजन असल्या कारणाने 2 मिनिट सांगतो त्याच्यामध्ये. आपण रोगासंदर्भात बोललो,
बोलो. हाँ हाँ कपाशीच्या नियोजनाबद्दल बोलू का सर थोडं? हाँ सर बोला बोला. बोला सुगर सर बोला बोला सर बोला. हाँ 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 सर कपाशीच्या नियोजना संदर्भामध्ये आताच एक प्रश्न विचारला, त्यामध्ये वाढ व्यवस्थित आहे, त्यामध्ये जर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर भालेराव साहेबांनी सांगितलेलंच आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट किंवा झिंक सल्फेट याची फवारणी घ्यावी. आणखीन मला पुढे त्याच्यामध्ये ऍडिशन असं करावं असं वाटतंय की दोन पावसामधील अंतर जर वाढलं असेल तर त्या ठिकाणी मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी किंवा रस शोषण करणाऱ्या ज्या काही इतर किडी आहेत त्याच्यामध्ये पिठ्या ढेकून आहे, लाल कोळी आहे, याचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मावा, तुडतुडे किंवा फुलकिडी जी असेल तर त्याच्यामध्ये डायमिथोएट आहे, क्लोमिकामाइड आहे, ब्रुफ्याजिन नावाचं कीटकनाशक आहे. आता ब्रुफ्याजिन हे 25 cc 30 mL प्रति 10 लिटर पाण्यामध्ये वापरावे. क्लोमिकामाइड म्हणून आहे, त्याचं 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये वापरून उलाला नावानं बाजारामध्ये आहे. तर अशा पद्धतीनं रस शोषण करणाऱ्या किडींचा जर व्यवस्थित बंदोबस्त जर केला तर निश्चितच आपल्याला कपाशीपासून जे उत्पादन आहे ह्या वर्षी मला वाटते की कपाशीला चांगल्या पद्धतीचा भाव या ठिकाणी मिळेल. तर शेतकऱ्यांना मला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करायची आहे की कपाशीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण कपाशीची लागवड या वर्षी फार कमी प्रमाण झालेला आहे आणि ज्यांच्याकडे कपाशी आहे त्यांना निश्चितच सगळ्यात जास्त भाव जर खरीप पिकामध्ये कुठल्या पिकाला जर असेल तर कपाशीला भेटल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. हा आता हे प्रौढ भुंगे होमीचा आळीमधील जो काळ आहे तो शेतकऱ्यांना थोडा समजून सांगावा, म्हणजे प्रौढ भुंगे कंट्रोल झाले तर होमी आळीचा नायनाट होईल. ही कोण? रणजित पाटील निकम. सर्वप्रथम रणजित पाटील निकम यांना मी अभिनंदन करतो की त्यांनी हुमनी आळीच्या एकदम सोपी जी पद्धत आहे नियंत्रणाची त्याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये जो प्रौढ भुंगे निघण्याचा जो काळ आहे तो मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस आता तुम्ही हळद ज्या वेळेस काढता त्याच्या त्यावेळेस जर पाऊस पडला तर त्यावेळेस सुद्धा भुंगे जमिनीतून बाहेर निघतात, किंवा एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा पाऊस जर पडला तर भुंगे बाहेर निघतात. तर शेतकरी मित्रांना एक या ठिकाणी सांगायची की ज्या दिवशी उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये समजा पाऊस पडला तर त्याच दिवशी संध्याकाळी आपण शेताच्या दुधाला जाऊन आपलं प्रौढ भुंग्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जायचं आहे आणि धुऱ्यावर कडुलिंबाचे किंवा बाबळीचे किंवा बोरीचे जे झाडं असतात त्या झाडाच्या खालच्या डाळ्याला हे सगळे भुंगे मिलनासाठी एकत्र येतात. तर त्यावेळेस तुम्ही जर तुमच्या त्या शेतामध्ये एखादा जरी प्रकाश सापळा जर लावला आणि खाली जर खारी टाकली किंवा जे हे जे मी झाडं सांगितले कडुलिंबाचे बाबळीचे ते हलवून जर ते भुंगे गोळा करून जर तुम्ही एकत्रितरित्या करून जर राखेल मिश्रित पाण्यामध्ये जर मारले तर निश्चितच तुम्हाला यापासून नियंत्रण भेटते. आता जी वेळ आहे ज्या दिवशी पाऊस पडला एप्रिल मे मध्ये त्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर तुम्ही शेतामध्ये जाणं ही योग्य वेळ आहे, हा प्रश्न आहे त्यांचा आणि ते नाही नाटकर. मला वाटते त्यांनी जो प्रश्न विचारला बरोबर. त्यानंतर आहे प्रल्हाद चव्हाण, गाव औंढा, जिल्हा हिंगोली. कापूस पिकाला सध्या खते देता येतील का असा प्रश्न आहे. राजेश भालेराव सर सध्या आपल्याला जे खत द्यायचे आहेत तर आपलं पीक आता जवळपास 100 दिवसाच्या वर झालेलं आहे तर अशा वेळेस आता जमिनीतून खत देऊन फायदा नाही आहे, कारण मुळं खोल गेलेले आहेत. सध्याच्या पिकाला आपल्याला बोंडा आणि क्वालिटीचा माल घ्यायचा असेल तर 052334 किंवा 13045 या खताची आपण फवारणी मात्र याच्यामधून करू शकतो. प्रश्न आहे सर शिवाजी पारसकर, गाव वारंगा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. कापूस पिकात पाणी साचल्यामुळे काही झाडांची वाढ झाली नाही आहे, त्यासाठी काय करावं?
त्यासाठी सर्वात पहिले आपल्या शेतामधलं पाण्याची निचऱ्याची व्यवस्था करावी. उताराला जिथे आपली संपते तिथे आडवा सर जर शक्य असेल जितका खोल जाईल आपल्याला, कारण खालून पण पाणी त्याचा निचरा झाला पाहिजे. खोल आपण एक सर खोदून घ्यावी. सोबतच आपण बुडामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि युरिया म्हणजे ब्लू कॉपर हे 2 ग्राम आणि युरिया 2 ग्राम इथे जी तुम्हाला वाटत आहे की वाढ खुंटली आहे अशा ठिकाणी जर आपण ड्रेंचिंग केली तर याचा निश्चितच फायदा आपल्याला याच्यामध्ये होईल. सर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये जे प्रश्न आले आतापर्यंत शेतकऱ्यांचे ते प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. तर इतर काही जो विषय सुटला असेल तो आपण निश्चित कव्हर करावा असे मी शेतकऱ्यांनी आज अतिशय उपयुक्त प्रश्न विचारलेत आणि काही प्रश्न तर त्यांचे कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावापूर्वीच काय करता येईल या संदर्भातही चांगले प्रश्न त्यांनी विचारलेत. शास्त्रज्ञांनी अतिशय स्फूर्तपणे चांगली माहिती त्यांना दिलेली आहे. एक मात्र असं जाणवत आहे की पाऊस जास्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना सर्वच पिकामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. तर इथून पुढे आपल्याला सिंचनाचं व्यवस्थापन करत असताना पाण्याचा निचरा कसा होईल याचं सुद्धा सुरुवातीपासूनच व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, कारण दिवसेंदिवस पाऊस जो पडत चाललेला आहे हा वेगाने येतो आणि पाणी साचतं आणि वेगाने शेताच्या बाहेर ते जर गेलं नाही तर मुळाच्या कक्षामध्ये ते पाणी साठतं आणि मुळांना एकदा इजा पोचली की त्या पिकाच्या उत्पादनामध्ये घट येते. तर हे टाळायचं असेल तर पुढच्या वर्षीपासून शेतकऱ्यांनी हळदीचं पिकामध्ये तर आता बेड पद्धत सर्वमान्य झालेली आहे, सर्व शेतकरी करतात, परंतु त्या बेडला थोडासा एक ठराविक उतार त्यांना द्यावा लागेल की पावसाचं पाणी जास्त झालं तर त्या सरीमधून ते पाणी शेताच्या बाहेर 24 तासाच्या आत जाईल. म्हणजे कुठल्याही पिकाच्या मुळाच्या कक्षेमध्ये 24 तास पाणी साचलं तर त्या पिकाचं उत्पादनावर फार मोठा परिणाम होऊ शकतो किंवा अगदी ते पीक मरू सुद्धा शकतं. तर त्या दृष्टिकोनातून भविष्यासाठी या वर्षात आपल्याला हे शिकायला मिळत आहे की निचऱ्याचं सुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सिंचनाचं व्यवस्थापन करत असताना निचऱ्याचा फार मोठा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शेताचा उतार बघून उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला पाण्याच्या निचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी प्रयत्न करता येतील. चर खोदून ठेवता येतील, ठिकठिकाणी बांध घालता येतील आणि त्या बांधाला विशिष्ट उतार देऊन ते पाणी शेताच्या बाहेर जाण्यासाठी अगोदरच उन्हाळ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी जर व्यवस्था केली तर यावर्षी जसा जास्त पावसामुळे परिणाम झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकांचा नाश झालेला आहे तर त्याच्यापासून त्यांना मुक्तता मिळू शकते. तर हा एक संदेश मला असं वाटतं आजच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मला द्यावा सर. धन्यवाद सर. हा खूप चांगली चर्चा आज आपली झालेली आहे. मला वाटतंय आजच्या याच्यामधनं जे डॉक्टर शेळके सरांनी सांगितलेलं आहे की म्हणजे आपल्या हिंगोली जिल्ह्यातले आणि साधारणतः मराठवाड्यातली पिकं हे पाणी जास्त झाल्यामुळे जास्त खराब होत आहेत आणि पाणी जास्त झाल्याचा अर्थ आहे की निचरा व्यवस्थित होत नाही आहे. तर कटाक्षाने शेतकऱ्यांनी पाण्याचं ड्रेनेज कसं होईल आणि आपल्या शेतामध्ये मॅक्झिमम वापसात शेवटपर्यंत पिकाच्यामध्ये कसा राहील, जमीन भुसभुशीत कशी राहील, आपण CO2 म्हणतो परंतु ऑक्सिजनचं सुद्धा आपल्या शेतामध्ये जसं कार्बनचं नियोजन आपण करतो तसं ऑक्सिजनचं सुद्धा नियोजन आपण आपल्या शेतामध्ये त्या दृष्टीने करावे आणि हे सोपं आहे, एवढं कठीण काम नाही आहे. निचऱ्याची व्यवस्था जर केली आपण तर येणारे जे प्रादुर्भाव आहेत, कारण साधारणतः यावेळेला मुळामधनच बुरशीजन्य आजार किंवा हवेतनं हे येतात, तर आपण एक चांगली गोष्ट याच्यामध्ये करू शकतो जे डॉक्टर शेळके सरांनी सांगितले. एक दुसरं मला सांगायचं वाटतं की आता रबी पिकांसाठी सुद्धा जमिनी जोपर्यंत वापच्या कंडिशनमध्ये येत नाही हरभऱ्यासारखं पीक आपण थोडस विचार करून घ्यावा आणि हरभऱ्या पिकाला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं अति आवश्यक आहे. कारण आता आपल्याकडे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, तर आपल्याला जे रेव्हेन्यू मिळणार आहे, जे इन्कम मिळणार आहे, ते तूर आणि हरभरा या पिकांवर मुख्य भिस्त आपली राहणार आहे. त्यामुळे चांगलं बियाणं आपण वापरावं, हरभऱ्याचं बीज प्रक्रिया जरूर करावी. बीज प्रक्रियेकरता नुसतं एकाच औषधावर अवलंबून न राहता विविध जैविक आणि संयुक्त बुरशीनाशकांचा वापर आपण कृषी विज्ञान केंद्राच्या किंवा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार
करावा आणि हरभरा पिकावर मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन करून घ्यावं. दुसरी गोष्ट, सोयाबीन पीक आता आपल्या हातामध्ये आलेलं आहे, योग्य त्याची मळणी आणि साठवणूक योग्य तापमानात किंवा योग्य मॉइश्चरमध्ये करणं अति आवश्यक आहे, जेणेकरून चांगला रेट आपल्याला मिळणार आहे. याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण जरूर कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा. मला संयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि सर्व शेतकरी बांधवांना रबी हंगामाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर, एक प्रश्न आपल्यासाठी आहे. फील्डमध्ये सध्या सततच्या पावसामुळे बोंड सड जी आहे कपाशीमध्ये जास्त प्रमाणात दिसते किंवा बोळक बोंड काळे पडणे आणि ते पूर्णपणे न फुटणे, तर त्या बाबतीत हा मी ती आता शेवटच्या संधी संधी भेटल्यावर मी बोलणारच होतो आणि तो सुद्धा मी एक मेसेज या ठिकाणी देणार होतो आणि बरं झालं तुम्ही ती तुम्हीच विचारला. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या मी आत्ताच सांगितलं, वारंवार सांगत आहे की कपाशी पिकाला दुर्लक्ष करू नका, कारण त्याला चांगला भाव भेटण्याची दाट शक्यता आहे. आणि आत्ताच बनसोड साहेबांनी जे विचारलं की बोंड सड जी आहे त्याच्यामध्ये आंतरिक बोंड सड आहे किंवा बाह्य बोंड सड आहे, तर या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर सध्याचं जे आपलं कपाशीचं पीक आहे त्याच्यामध्ये लाल ढेकूण किंवा हिरवळ ढेकूण किंवा तपकिरी ढेकूण हे आंतरिक बोंड सडाला या जीवाणूला प्रसार म्हणून माध्यम म्हणून हे ढेकणं काम करत असतात. तर हे ढेकणांची संख्या किती प्रमाणामध्ये आहे हे तुम्ही तुमच्या कपाशीच्या शेतामध्ये वारंवार, हे बघा शेतकरी मित्रांनो, कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये मी वारंवार सांगत आहे की तुमची वारंवार तुमच्या शेताला भेट देणं आणि तिथलं सर्वेक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातल्या त्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये तरी शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाणं आणि निरीक्षण करणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आत्ता सांगितल्या पद्धतीनं लाल ढेकूण, हिरवे ढेकूण किंवा तपकिरी ढेकूण जर तुम्हाला आढळले तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही एखादं कीटकनाशक घेऊन प्रोपेनोफॉस असेल किंवा फिनॉल्फॉस असेल याची फवारणी घ्यावी. त्यानंतर आंतरिक बोंड सडासाठी जी उपाययोजना आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायटिन सल्फेट 1 ते 1.5 ग्रॅम आपल्याला या ठिकाणी 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करणं गरजेचं आहे. मी वारंवार सांगत आहे, हळद पीक असो, कपाशीचं पीक असो, कुठलंही पीक असो, तुम्हाला ज्या वेळेस रोगग्रस्त पानं दिसतील, रोगग्रस्त बोंड दिसतील, त्याला निग्लेक्ट करू नका किंवा त्याला दुर्लक्ष करू नका. ज्या ज्या वेळेस तुम्ही दुर्लक्ष करताल त्या त्या वेळेस ते 4-8 दिवसामध्ये त्याची संख्या दुपटीनं, तिपटीनं आणि 4 पटीनं झपाट्यानं वाढत असते, कारण सध्याचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये आर्द्रता ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता कॉपर ऑक्सिक्लोराईडच्या नंतर जर आपल्याला एखादं दुसरं जर बुरशीनाशक पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये प्रोपिकोनियाझॉल आहे, 25 EC प्रोपिकोनियाझॉल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण टाकून या बोंड सडासाठी आपण फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेटॅरम प्लस पॅराक्लोब्रिन म्हणजे कॅब्रिओटॉप आहे. जशी जशी तुमच्या शेतामध्ये रोगाची तीव्रता वाढत जाईल तशा तशा पद्धतीनं मी जसे बुरशीनाशक सांगितले त्या पद्धतीनं तुम्ही बुरशीनाशक वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि खबरदारी च्या माध्यमाचा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये लाल ढेकूण यांची बंदोबस्त करणं, त्यानंतर ढगाळ वातावरण असलं तर वारंवार आपण शेतामध्ये सर्वेक्षण करणं आणि हवेतील आर्द्रता आणि रिमझिम पाऊस याचा सुद्धा आपण दुर्लक्ष न करता आपण त्याची खबरदारीची उपाययोजना म्हणून आंतरिक बोंड सड जे आहे त्याच्यासाठी फवारणी घेणं गरजेचं आहे. आणि गरज पडल्यास हे एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, गरज पडल्यास अशा वातावरणामध्ये 15 दिवसाच्या अंतरानं आपल्याला आलटून पालटून या बुरशीनाशकाची फवारणी घेणं अत्यंत गरजेचं असते. तर अशा पद्धतीनं आपण कपाशीच्या आंतरिक बोंड सडासाठी उपाययोजना करावं. आणि हळदीमधल्या कर्प्या रोगासाठी सुद्धा मी मागच्या याच्यामध्ये प्रश्नांची उत्तरं दिली त्या पद्धतीनं जावं. आणि तुरीचा जर विचार केला तर तुरीच्या बाबतीमध्ये मला एक संदेश द्यावा असं वाटतो की 50% फुलोरा अवस्थेमध्ये ज्या वेळेस येईल, आता 15 दिवसाच्या अंतरानं आपली तूर फुलोरा अवस्थेमध्ये येईल किंवा तुरी धारण्याच्या अवस्थेमध्ये येईल,
तर त्यावेळेस तुम्ही कामगंद सापळी वापरणं, 5% निंबोळी अर्काची फवारणी करणे आणि त्यानंतर शिफारशीमध्ये रोगर असेल, फिनॉल्फॉस असेल, प्रोफेनोफॉस असेल किंवा इमामेक्टिन बेंझोएट असेल, या कीटकनाशकाची क्रमानुसार फवारणी केली तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी त्याच्यावरचा जो होणारा खर्च आहे तो टाळता येईल. पक्षी थांबे लावणे गरजेचं आहे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं उपाययोजना आपल्याला तुरीसाठी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये शेंगू करणारी आळी असेल किंवा शेंगावरील शेंगमाशी असेल किंवा पिसारी पतंग असेल, अशा पद्धतीनं आता इथून पुढं फ्लोरावस्थेमध्ये तुरीमध्ये या आळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. तर अशा पद्धतीनं याची उपाययोजना करावी. त्याच्यामध्ये हळद, कपाशी आणि तूर हे प्रामुख्याने आमच्या हिंगोली जिल्ह्याची महत्वाची पिकं आहेत आणि नक्कीच शेतकऱ्यांना सोयाबीनचं जरी बऱ्याच नदीकाठच्या शेतकऱ्यांना जरी नुकसान झालेलं असेल तर नक्कीच त्यांना तुरीमध्ये आपल्याला भरघोस उत्पादन आपल्याला या ठिकाणी काढता येईल, कपाशीमध्ये जास्त उत्पादन काढता येईल आणि आपलं जे झालेलं नुकसान आहे ते इतर आंतरपिकामध्ये जे पिकं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते काढता येतील. या अनुषंगाने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी रिलायन्स फाउंडेशन बनसोड साहेब दशरथ वाळवंटी असतील यांनी शेतकऱ्यांना संवाद साधण्याची ही संधी जी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर एक शेवटचा प्रश्न आला आहे. भगवान घायाळ, गाव पोत्रा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. बी कंपोजर दिला आहे पिकाला, त्यामधून एनपीके मिळतात का असा त्यांचा प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे. साधारणतः डिकम्पोजर जे आपण देतो ते आपला जो सेंद्रिय पालापाचोळा आहे त्याचं कंपोज म्हणजे त्याला डिकम्पोज करणं, त्याला कुजवण्यासाठी आपण दिलेलं आहे. तर जे अन्न घटक आहे हे मिळवून देण्यासाठी इनडायरेक्टली मदत मात्र डिकम्पोजर करू शकतो, डायरेक्ट मदत करत नाही. त्यामुळे खूप चांगलं केलं आपण डिकम्पोजर दिलेलं आहे. डिकम्पोजरमुळे तुमच्या शेतातला जो काळी कचरा असेल, जे ऑर्गॅनिक मॅटर असतील ते डिकम्पोज होतात, त्यापासून जे ऍसिड तयार होतं त्या ऍसिडमुळे जर तुमच्या शेतामध्ये हे एनपीके असेल तर ते विद्राव्य स्वरूपामध्ये झाडाला उपलब्ध करून देतात. म्हणजे अप्रत्यक्षरित्या हे एनपीके अपटेक करण्यात मदतच करतात. सर एक म्हणजे एक सांगायचं राहिलं मला की या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची विसरली माझी की आमच्या हिंगोली कळमनुरी तालुक्यातील जेवढे काही शेतकरी असतील किंवा हिंगोली जिल्ह्यातील जेवढे काही शेतकरी असतील त्यांना एक संदेश द्यायचा की आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये बायोमिक्स ट्रायकोडर्मा आणि मेटारेजियम याची उपलब्धता आमच्या डॉक्टर पी पी शेळके सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उपलब्ध करून देत आहोत. विद्यापीठाचं हे जैविक उत्पादक आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी विशेष करून हळद या पिकामध्ये डायरेक्ट रासायनिक घटकांवर न जाता त्याच्या पर्यायी उपाययोजना ज्या आहेत जैविक उत्पादनं टाकून आपल्याला त्याचा बंदोबस्त कसा करता येईल या संदर्भाकडे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्राकडून ही जे उपलब्ध केलेली आम्ही जैविक साधने आहेत याचा उपयोग घेणे घ्यावा आणि आपलं होणारा खर्च जो आहे तो कमी करावा असं या ठिकाणी एक सांगायची गोष्ट राहून गेली ती. आपण मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. सर ओळंबे सर आपल्याला काही सांगायचं सर कार्यक्रमाच्या. हां धन्यवाद. मला वाटतं बरीचशी आपली चर्चा हळद आणि इतर पिकावर सुद्धा झालेली आहे. तर जे काही ठळक मुद्दे आहेत त्यामध्ये पाण्याचा निचरा करणे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पिवळी हळद पडत असेल तर अन्नद्रव्य व्यवस्थापन हे आपण सांगितलेलं आहेच. दुसरी गोष्ट या प्रसंगी शेतकऱ्यांना सांगायची की जी भर लावता वरून जे खत आपण देतो बेडवर असेल किंवा बाहेर तर ते वरून टाकून देऊ नका, असे उघड्यावर खतं टाकून देऊ नका. तर ते खतं मातीआड कसे करता येईल या दृष्टीनं आपण लक्ष द्या. म्हणजे खत दिल्यानंतर त्याला भर लावा, माती आड जे होईल खत होईल याकडे लक्ष द्या. फार महागीचे खत आहे आपण उघड्यावर टाकून देतो आणि त्याचा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसत नाही, ही एक गोष्ट मला सांगायची आहे. दुसरी गोष्ट सांगायची आहे, आपण काही जे कंद कूज लागली असेल किंवा सड लागली असेल अळ्या झाल्या असेल जी काही आपण ड्रेंचिंग करतो तर ती ड्रेंचिंग आपण ड्रिप वॉटर किंवा ठिबक वॉटरनं सोडता पंपातून दोन्ही साईडला करा. म्हणजे आपल्याला अपेक्षित त्याचा रिझल्ट जो आहे तो मिळेल
जे काही शिफारशीत औषध आहे किंवा बुरशीनाशक आहे कीटकनाशक आहे तर ते आपल्या पंपात घेऊन त्याचं नोजल ढिलं करून दोन्ही बाजूंना करा म्हणजे त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील. आणि आता सुभाय सरांनी सांगितल्याप्रमाणे जे काही ट्रायकोडर्मा आहे मेटारायझेम आहे बायोमिक्स आहे याचा नियमित वापर करा आणि याचा सुरुवातीपासून वापर करा. हळद पिकामध्ये असेल किंवा इतर पिकामध्ये आता तुमचं हरभरा हे पीक आपण घेणार आहोत तर त्याच्या बीज प्रक्रियेमध्ये सुद्धा ट्रायकोडर्माचा मोठ्या प्रमाणावर वापर करा किंवा मर लागत असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला शेणखतामध्ये मिसळून ट्रायकोडर्माचा वापर आपण शेतामध्ये केला तर निश्चित आपण याच्यापासून बचाव करू शकतो. आणि चांगले प्रश्न आजचे या प्रसंगी आले होते. आणि आल्या कोणत्याही रोग किंवा कीड हे आल्यापेक्षा आधीपासून जर आपण नियोजन केलं तर आपण कमी खर्चामध्ये आपण त्याचं नियोजन करू शकतो आणि आपला जो होणारा खर्च आहे तर तोही आपण कमी करू शकतो. एवढंच या प्रसंगी मला सांगायचं आहे. पुनश्च एकदा रिलायन्स फाउंडेशनचे विशेष करून प्रफुल्ल बनसोड साहेब वाळवंटे साहेब यांचे धन्यवाद की त्यांनी आज ह्या कृषी विज्ञान केंद्राला हा प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून हितगुज साधण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद सर. तर आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून मी प्रथम धन्यवाद देईन या सर्व श्रोत्यांना शेतकरी बंधूंना की त्यांनी आपले प्रश्न या ठिकाणी मांडले. त्यांना लिहिता येत नाही म्हणून आम्ही दशरथ वाळवंटे यांच्याकडे प्रश्न नोंद करून घेतले फोनद्वारे आणि ते प्रश्न या ठिकाणी लिहून या स्वरूपात आपण मांडणी केली. तर मी सर्वप्रथम शेतकरी बंधूंचे धन्यवाद देऊन या ठिकाणी विशेष धन्यवाद व्यक्त करतो माननीय डॉक्टर पी शेळके साहेब कार्यक्रम समन्वयकांचा वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर हिंगोली. धन्यवाद सर. त्यानंतर या ठिकाणी प्राध्यापक अनिल ओळंबे सर हॉर्टिकल्चर एक्सपर्ट्स आहेत त्यांचे सुद्धा मी धन्यवाद देतो आपण मार्गदर्शन केलं उत्कृष्ट सर या उत्पादक शेतकऱ्यांना. तसेच या ठिकाणी अजय कुमार सुगावे सर जे कीटकशास्त्रज्ञ आहेत यांचेसुद्धा मी विशेष धन्यवाद या ठिकाणी देतो की त्यांनी उपयुक्त अशी माहिती आमच्या शेतकरी बंधूंना दिली. तसेच कापूस पीक आणि कृषी व्यवस्थापनाचे जे तज्ज्ञ आहेत आमचे प्राध्यापक राजेश भालेराव सर यांनी सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली आणि मार्गदर्शन केलं उत्कृष्ट सर त्याबद्दल मी आपले सुद्धा धन्यवाद व्यक्त करू. हा कार्यक्रम आपल्या संमतीने या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर.